हॅलो ऑल जो गेम आपण आत्ता बघणार तो एकोणीसशे ऐंशी साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला रुबेन्स फिलगत आणि काळ्या बाजूला डे ला गार्झा मॅडेरो आता ही नावं फार विचित्र आहेत त्यामुळे मी ती लिहिलेली आहेत त्याचे उच्चार नेमके कसे करायचे हे तुम्हाला नक्की समजेल पण हा एक अतिशय युनिक गेम आहे आणि मी याला युनिक गेम का म्हणतो हे तुम्हाला डावाच्या शेवटी मी जरूर सांगेन हा एक मिनिएचर म्हणजे कमी चालींचा गेम आहे तर या डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूंनी केली होती सी फोर इंग्लिश ओपनिंग नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री ई सिक्स ई फोर डी फाईव्ह ई फाईव्ह डी फोर ई टेक्स एफ सिक्स डी टेक्स सी थ्री बी टेक्स सी थ्री क्वीन टेक्स एफ सिक्स म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आप दोन्ही खेळाडूंनी आपापले घोडे एक्सचेंज केलेले आहेत आणि दोघांनी रॅपिड डेव्हलपमेंट वगैरे आता फार काही प्रयत्न केलेला नाही तर अक्च्युली फक्त आपली प्याधी पुढे ढकललेली आहेत या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती डी फोर नाईट सी सिक्स एच सिक्स बिशप डी थ्री बिशप डी सेवन कॅसल बॅब व्हाईट बिशप ई सेवन रुक बी वन बी सिक्स क्वीन ई टू कॅसल बाय ब्लॅक रुक ई वन रुक ई एट जी थ्री बिशप एफ एट बिशप एफ फोर रुक ए टू सी एट म्हणजे तुम्ही जर एवढ्या चाली बघितल्या तर कुठेही फार वेगळी फार आक्रमक फार कॉम्प्लिकेटेड असतच कुठलीही चाल नाहीये पण पांढऱ्या खेळाडूने डेव्हलपमेंट मध्ये थोडीस आघाडी घेतलेली आहे तुम्ही जर बघितलं तर पांढऱ्या प्लेअरचे बिशप्स जे आहेत ते काळ्या राजाच्या डायगोनल वरती कंट्रोल करतायत त्याचप्रमाणे घोडा जो आहे तो वजीरा शेजारच्या जागा ज्या आहेत त्या कंट्रोल करतोय वजीर आणि हत्ती एकाच लाईन मध्ये आल्यामुळे ई कॉलम जो आहे तो पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या कंट्रोलमध्ये आहे तर या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले तर काळ्या खेळाडूचा पांढरा बिशप कोपऱ्यात अडकून आहे काळा बिशप देखील कोपऱ्यात अडकलेला आहे दोन्ही हत्ती जे आहेत ते देखील शेवटच्या रो मध्ये आहेत पण ते कनेक्टेड आहेत पण बिशप अडकल्यामुळे परिस्थिती काहीशी खराब आहे या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती एच फोर नाईट ए फाईव्ह नाईट ई फाईव्ह आता नाईट ई फाईव्ह ही चाल खेळून तुम्ही बघितलं बिशपवरती अटॅक आहे बिशप ए फोर म्हणून बिशप, बिशप जो आहे तो मागे घेतला ज्यानंतर क्वीन ई फोर क्वीन ई फोर चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूला थोडी काळजी घ्यावी लागेल जर काही चुकीची चाल खेळली जसं की लेट्स एक रँडम चाल खेळू प्याद पुढे घेतलं तर तुमच्या लक्षात आलं असेलच या अशा परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू हा अशा प्रकारे डाव जिंकू शकतो म्हणूनच बिशप ए फोर नंतर जेव्हा क्वीन ई फोर ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन एफ फाईव्ह तुम्ही जर बघितलं तर क्वीन एफ फाय चाल खेळून काळा खेळाडू जो येतो क्वीन एक्शनशी ऑफर देतोय पण ही चाल चुकीची चाल होती एक प्रकारचं ब्लंडर जे आहे ते या परिस्थितीमध्ये झालं होतं या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने खेळलेली चाल होती क्वीन एच वन आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि आता तुम्हाला कळेल मी याला युनिक गेम का म्हणत होतो तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूकडे जवळपास सगळी प्यादी आणि सगळे मोहरे बोर्डवर आहेत सेम सिच्युएशन पांढऱ्या खेळाडूची पण आहे पण या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूला आपली हार मान्य करावी लागली त्याचे कारण तुम्ही जर बघितलं तर आता वजीरावर अटॅक आहे वजीर जर वाचवायचा असेल तर तो या बिशपच्या डायगोनलवर ठेवून उपयोग नाही म्हणून लेट्स जे वजीर जो आहे तो बाजूला घेतला सेफ जागी घेतला जी केवळ एच फाईव्ह ही आहे काळ्या घरावर देखील प्यादाचा अटॅक आहे पण या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे तो प्याद पुढे घेऊ शकतो आणि तुमच्या लक्षात येईल की आता काळा वजीर ट्रॅप झालेला आहे तो कुठेही जाऊ शकत नाही म्हणजेच क्वीन एच वन नंतर क्वीन एच फाईव्ह ही चाल खेळणं काही शक्य नव्हतं वजीर जो आहे तो ट्रॅप झाला होता म्हणून क्वीन एच वन नंतर समजा वजीर जो आहे तो काळ्या घरात घेतला असता तर प्रॉब्लेम असा होता की या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूकडे अजून एक अमेझिंग चाल होती जी म्हणजे बिशप जी फाईव्ह आणि बिशप जी फाईव्ह ही चाल अशी आहे की आता पुन्हा एकदा काळा वजीर ट्रॅप झालेला आहे म्हणजे तो काळ्या डायगोनलवर गेला तरी बिशप मारेल पांढऱ्या घरात जरी आला तरीही पांढरा बिशप मारेल म्हणजे तुम्ही हे तु, तु, तु डायगोनल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्यानंतर काळं घर जे आहे जे आत्ता एफ फोर आहे ते प्यादाने कव्हर केलंय एफ थ्री जे आहे ते घोडा आणि प्या वजीर दोघांनी कवर केलंय जर या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने काळ्या प्यादाने उंट मारला असता तर पांढऱ्या प्याद्याने काळं प्याद मारलं असतं आणि ऑल ऑफ द सडन पुन्हा एकदा काळा वजीर ट्रॅप झालेला आहे पांढऱ्या घरात जर गेला तर घोड्याचं सॉरी घोड्याचा चेक आहे घोडा त्याला मारेल काळं प्यादं जर मारलं तर प्रॉब्लेम असा आहे की पांढरा वजीर आता एच सेवन घरावर जाईल आणि हा शेकमेट होईल म्हणून काळा वजीर चेकमेट वाचवण्यासाठी काळ्या घरात घेतला तर प्याद त्याला मारेल म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की क्वीन एच वन या चालीनंतर काळा वजीर बाजूला घेतला काय मागं घेतला किंवा किंवा कुठलीही जरी चाल खेळायचा प्रयत्न केला तरी आयदर काळा खेळाडू चेकमेट होईल किंवा त्याला अतिशय हेवी मटेरियल लॉस होईल चेस इंजिनचे रिकमेंडेड चाल तर या परिस्थितीमध्ये क्वीन टेक्स डी थ्री अशीच आहे ज्यानंतर नाईट टेक्स्ट डी थ्री ही अशी चाल येईल आणि हे मटेरियल तुम्ही बघा पांढऱ्या खेळाडूची पोझिशन जास्त चांगली आहे आणि म्हणूनच क्वीन एच वन या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि मी युनिक गेम का म्हणालो हे तुमच्या लक्षात आला असेल कारण दोन्ही खेळाडूंकडे भरपूर मटेरियल होतं पण काळा वजीर ट्रॅप झाला होता तर आय होप की तुम्हाला छोटासा मिनिएचर गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परतीन धन्यवाद